मित्र हो आपले स्वागत आहे आमच्या स्नेहांकूर देशिंगवर आज आपण पाहणार आहोत नागपंचमीविषयी अतिशय सुंदर माहिती झाडावर जागोजागी सजले उंच झोपाळे नागपंचमी सणाला अलगत घेती हिंदोळे श्रावण महिन्या सणांचा महिना असे म्हणतात या महिन्यात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी असते नागपंचमीला श्रावणपंचमी असेही म्हणतात नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो गावातील स्त्रिया या दिवशी एकत्र मिळून पारंपरिक वेशभूषा करून वारुळाजवळ जाऊन नागदेवतेची पूजा करतात किंवा पाटावर हळद चंदनाने नागनागिन आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आघाड्या वाहून पूजा करतात या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते पुरणपोळीही केली जाते या दिवशी स्त्रिया आणि मुली झाडांना झोके बांधून झोके घेतात फुगड्या खेळतात फेर धरून नागपंचमीची गाणी म्हणतात तसेच नागपंचमीच्या सणासाठी स्त्रिया आणि मुली हातावर मेहंदी काढतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे या सणाचे चलगसये वारुळाला नागोबाला पोझायाला हे गीतकार गदी माडगुळकर यांचे गीतही रंगपंचमीची रंगत वाढवते आपल्याला जर कुठे सर्प आढळून आला तर त्याला न मारता आपण सर्पमित्रांच्या मदतीने त्याला अभयारण्यात किंवा झाडाझुडपांच्या ठिकाणी सोडावे रस्त्यामध्ये सर्प आपल्या गाडीखाली येणार नाही याची काळजी घ्यावी सर्पांचा मृत्यू जास्त होत असल्यामुळे सर्पमित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते त्यासाठी हे सर्व सर्पमित्र सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेतात सापाविषयीच्या व्हिडिओ क्लिप्सही दाखवतात यातूनच ते आपल्याला सर्प वाचवण्यास सांगतात सापामुळे उंदरांची संख्याही आटोक्यात राहते तो शेतकऱ्याचा मित्र देखील आहे नागपंचमी सणाचा मूळ उद्देश सापाविषयी समाजात जनजागृती करणे हा आहे हे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवल्यास हा सण खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल